प्रवेश पंक्ति ओ प्रभु मारी विनंती तमे काने धरो मारी मांगणीओ मारी अरजो तमे सांभळो मारो पुकार तमारा ध्याने लो हे राज राजेश्वर मारी आ मांगणीओ तमे स्वीकारजो। पिता ने पुत्र ने पवित्र आत्मा ने नामे आ पावन विधि ना मंगलाचरण करिए। आमीन। अपना प्रभु यीशु ख्रिस्त की कृपा परम पिता नो प्रेम अने पवित्र आत्मा नो साथ अपना सब ने मळतो रहो ते अपने पण मळो। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझा प्रिय फादरानो सिस्टरानो प्रिय बंधूनो बहिणीनो हालेलुया। आज आपण प्रार्थनेचा तीन दिवसाच्या शिबिराचा तिसरा दिवसातील म्हणजे शेवटच्या दिवसातील प्रार्थना मध्ये आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। पवित्र आत्मा इथे बसलेले तुम्हा सर्वांना महत्त्वाचा एक प्रश्न विचारत आहे, तुम्ही विश्वास ठेवत आहे की नाही। हालेलुया प्रेज लॉर्ड हालेलुया। विश्वास ठेवणाऱ्यांना काय मिळणार? विश्वास ठेवणाऱ्यांचे काय होणार? हालेलुया धन्यवाद येशू। योहानाचा शुभ वर्तमान पहिल्या अध्यायातील 12 वचन हालेलुया हालेलुया धन्यवाद येशु। योहानाचा शुभ वर्तमानातील पहिल्या अध्यायातील 12 वचन किंतु जितनों ने उसे अपनाया और उसके नाम में विश्वास किया उन सबको उसने परमेश्वर की संतान बनने का अधिकार दिया। हालेलुया हालेलुया। किसने ये वचन पाठ किया है वो हाथ ऊपर कीजिए, बताने के लिए कोशिश कर सकता है। योहान योहान 1:12 सिस्टर ने जो वचन बताया वो वचन आप फिर से बताने के लिए आप कोशिश कर सकता है। हालेलुया anybody wants to try बोला प्रयत्न करा। जितक्याने त्यांचा स्वीकार केला तितक्याना त्यांनी त्याची मुले होण्याचा अधिकार दिला। हालेलुया हालेलुया 80% मार्क मिळाले। हालेलुया हालेलुया सिस्टर विल रीड इट वन्स अगेन हालेलुया Yes. किंतु जितनों ने उसे अपनाया और उसके नाम में विश्वास किया उन सब को उसने परमेश्वर की संतान बनने का अधिकार दिया। हालेलुया हालेलुया। परमेश्वर के संतान कौन कौन बने बन जाएगा? जो कोणी प्रभु को स्वीकार करते हैं और उनके नाम पर विश्वास रखते हैं। हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड। तुमच्यामध्ये किती लोकांनी येशूला स्वीकार केलेला आहे? हात वर करा, हात खाली करा। हालेलुया। जितने लोक केवढे लोकांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे ते लोक हात वर करा। हालेलुया जोरात थाळ्या वाजवते सुद्धा गौरव करूया। हालेलुया हालेलुया हालेलुया। हात खाली करा। हालेलुया। प्रियानो देवाचे वचन आपल्याला सांगत आहे मुलं बापाकडे जे मागत आहे ते
बाप मुलांसाठी देता है कि नहीं? तुम्ही जे दुष्ट लोक आहे तरी तुम्ही तुमचे मुले पप्पाकडे येऊन पप्पा फिश दे म्हणून बोलता ना, तुला मी स्नेक देतो म्हणून बोलताय का? हालेलुया। मुले मासली मागितले तर आपण साप देतो का त्यांना? हालेलुया, नाही देत। कारण काही आहे? हालेलुया। बाप बच्चों के लिए जे अच्छा है वो देता है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। जे लोग येशूला स्वीकार करता है आणि जे लोग येशूवर विश्वास ठेवता है ते सर्व कोण आहे? परमेश्वर के संतान है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया। इथे बसलेले केवढे मम्मी आहेत जरा हात वर करा, मम्मी लोक केवढे आहे हात वर करा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हात खाली किया, हालेलुया, धन्यवाद येशू। तुमच्या मुलं सकाळी नाश्ता खाताय? नाश्ता खाताय मुलं? मागितले म्हणून देताय का? मागे पर्यंत तुम्ही थांबताय का? मग काय करताय तुम्ही? बसरे म्हणून बोलतो आणि वाढून देताय। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। जसे बाप बच्चों के ऊपर प्रेम करता है वह उसी तरह मम्मी ही बच्चों के ऊपर, बच्चों के ऊपर प्रेम करते हैं। हालेलुया, धन्यवाद यीशु, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। परमेश्वर ने बताया है कि परमेश्वर के प्रेम मां बाप के प्रेम से बढ़कर है। हालेलुया, धन्यवाद यीशु, हालेलुया। माझ्या प्रिय बंधु बहिणीनो, आजच्या प्रार्थनामध्ये, आजच्या वाचनामध्ये परमेश्वराने आपल्याला बोललेलं आहे की हालेलुया, मागा म्हणजे मिळेल, प्रेज द लॉर्ड, टोका म्हणजे उघडलं जाईल। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। नाही मागितलं तर? नाही मागितलं तर? मागा म्हणजे मिळेल, नाही मागितलं तर? ऐकू येत नाही। हालेलुया, मागो म्हणजे मिळ जायगा। हालेलुया, आप मागने वाला नाही येतो, मिळणार की नाही? नाही मिळणार। कमी मिळणार का जास्त मिळणार? कमी मिळणार का जास्त मिळणार? हालेलुया। आता मी तुम्हाला सांगतो, हालेलुया, जे मम्मी इकडे बसलेला आहे, हालेलुया, एक मुलगा घरी दंगा करताय, त्याला एक दिले तर मला दोन दे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्याला का एक मला दोन दे। हालेलुया, असे कोण कोण मुलं आहेत? हालेलुया। आणि दुसरा एक बच्चू आहे, कोपऱ्यात जाऊन बसतो, तो कधी मागत नाही। तुम्ही काय करणार? जो कोपऱ्यात बसून त्याला तसंच बसवून ठेवणार? मग किती देणार? किती देणार? किती देणार? कमी देणार का जास्त देणार? या आजीला काहीतरी बोलायचंय, हा बोला। कमी देणार का जास्त देणार? हालेलुया, जे आहे त्यातूनच देता येते तेवढं देणार। हालेलुया, हालेलुया। माझा प्रिय बंधू बहिणीनो, आजच्या वाचनातून मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट शिकवत आहे की आपल्या परमेश्वराजवळ मागण्याची कुछ जरूरत नाहीये। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हो वाचन चुकलं का? मग हालेलुया, धन्यवाद येशू,
वचनाचा अर्थ वचनातून कळते. हालेलुया हालेलुया हालेलुया. जे कोणी परमेश्वर के संतान है उनको परमेश्वर खिलाएंगे. हालेलुया धन्यवाद येशू. आपले काम काय आहे? परमेश्वर के संतान बनने हमारे काम है, बाकी सब परमेश्वर करेंगे. हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. माझा प्रिय बंधु बहिणीनो, माझा अनुभव असे आहे, मी कमीत कमी मागणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी परमेश्वराजवळ जास्त कधी माझ्यासाठी तर कधीच मागत नाही. हालेलुया काहीच मागत नाही. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया. न मागता रोज जर मिळत आहे तर एक दिवस क्यों मागणे काय? हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया. आफ्टर आई स्पीक यू कैन टॉक इन stand there only. Hallelujah. धन्यवाद येशू. हालेलुया. मी तुम्हाला सांगितलं की मी एक मिशनरी फादर आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मिशनरी फादर लोक अनेक प्रकारच्या गरिबीतून जीवन जगताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया धन्यवाद येशू. मी जेव्हा फादर बनलो आणि जेव्हा माझं मिशन कार्य चालू केला, हालेलुया, माझी कोली जिथे मिस्सा अंगोळ झोपणे सर्व गोष्टी होत आहे ते माझी कोली म्हणजे एवढेच होते. हालेलुया. या कोलीमध्ये माझा मिस्सा प्रार्थना सगळे सगळे होत होते. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया. या छोटीशी कोलीमध्ये मी देवाची स्तुती गौरव करत 3 दिवस राहिलो, कारण माझा त्या ठिकाणी मला तू मराठी येत नाही मला. हालेलुया. कोलीतून बाहेर पडून काही उपयोग नाही, कारण मराठी बोलता येत नाही. लोक कोणतरी भेटायला आलं तर समस्या निर्माण होणार. हालेलुया धन्यवाद येशू. एक मुद्दा. दुसरे एक मुद्दा म्हणजे जे पाईप मधून जे पाणी येत आहे ते पाणी एकदम खराब पाणी आहे. प्रेज द लॉर्ड. भाताच्या शेतामध्ये जे एकदम मालकट जे पाणी येत असले पाणी मी एका बादलीमध्ये ओतून ठेवले आणि ते पाणी दुसऱ्या बादलीमध्ये दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणखीन एका बादलीमध्ये ठेवले. हालेलुया. तरी जसे पहिले होते तसे ते पाणी राहत आहे. हालेलुया. 3 दिवस फक्त प्रार्थना करायला मात्र वेळ देवाने दिले. मी डोळे बंद करून प्रार्थना करत 3 रात्र दिवस राहिलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी असं ठरवून होते होतो की 4th दिवशी काही होऊ दे, जे पाणी आहे त्यामध्ये जेवण बनवून खातो. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया. 4th दिवशी सकाळी भरपूर लोकांनी एकत्र एका बाईला घेऊन आलेला आहे. ती बाई शैतानी त्रासाने भरलेला आहे. हालेलुया. जेव्हा तिला खोलीमध्ये आणले मी एक छोटीशी प्रार्थना केली, एक आशीर्वाद दिला. हालेलुया. त्या बाईमध्ये जे शैतानी शक्ती होते ते निघून गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांनी सांगितलं की आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये याना फिरवलेलं आहे, तरी कुठेही आम्हाला सुटकारा भेटला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया. फादर जी मेरी फादर है, और जब फादर महाराष्ट्र में आए थे तब फादर का रूम एकदम छोटा सा था. वो छोटे से कमरे में ही फादर
उधर ही प्रार्थना करते थे, उधर ही मिसा करते थे, उधर ही खाना सब बनाते थे। एकदम छोटा सा रूम था, उसमें सब कुछ कर रहे थे। लेकिन जब फादर वो गांव में आ गए तो फादर को मराठी नहीं आता था। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अभी फादर सोच रहे हैं कि मैं बाहर कैसे जाऊंगा, बाहर जाना है तो लोगों के साथ बात करनी है, तो बात करने के लिए तो नहीं आता है, तो भाषा नहीं है। तो फादर 3 दिन एक ही कमरे में बैठे और अभी क्या करना है, खाने के लिए भी कुछ नहीं है। तो पाइप का पानी जो हमारे खेत में जो गंदा पानी है वैसा पानी पाइप से आ रहा है। तो फादर ने एक बकेट में भर के रखा है और वो बकेट से फादर को लगा कि दूसरे दिन वो पानी का पूरा मल नीचे बैठेगा तो ऊपर अच्छा क्लीन पानी मिलेगा। लेकिन पानी वो कुछ नहीं हुआ है, ऐसे गंदा पानी है। 3 दिन फादर ने खाना नहीं, पानी नहीं पिए। फादर को भगवान ने समय दिया प्रार्थना करने के लिए। 3 दिन फादर बाहर भी नहीं गए। फादर सोचे कि 4th दिन मैं कुछ भी रहेगा जो गंदा पानी है उसमें ही खाना बना के खाऊंगा, क्योंकि 3 दिन उपवास प्रार्थना चल रही है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तो 4th दिन ऐसे हुआ कि बहुत सारे लोग इकट्ठा होके एक औरत को लेके आए हैं। वो औरत दुष्ट आत्मा से पीड़ित है, वो लेके आए अंदर। फादर जी ने उनको आशीष दिया और वो चंगी हो गई। वो लोगों को मालूम नहीं कि ऐसे फादर हमारे गांव में है करके, लेकिन वो कैसे हो गया, वो सब पवित्र आत्मा का कार्य है। फादर जी ने उनको आशीष दिया, वो लोग बोलने लगे कि हम लोग ये औरत को लेके पूरे महाराष्ट्र में घूम रहे थे लेकिन कुछ भी नहीं हुआ। सब तरफ घूमे, उनको इधर उस बाबा के पास, उस बाबा के पास, सब तरफ लेके गए लेकिन वो चंगी नहीं हो गई। लेकिन हम लोग अभी फादर के पास लेके आए हैं और फादर ने एक आशीष दिया और ये पूरी चंगी हो गई। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद यीशु। हे मायालु कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी ती ऐकले नाही हे तू जाणतेस। हे परम श्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पावी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्या पुढे उभे राहतो। हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर। भान करावो की अमारा भाई बंधुओ ऊपर प्रेम राखवा माटे आ प्रार्थना में अमारा प्रभु यीशु ख्रिस्त द्वारा करिए छिए। प्रभु तमारा अंतर मा वसो, सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र અને પવિત્ર આત્માનો આશીર્વાદ આપણા બધા પર ઉતારો, આમેન।